म्हणजे तुम्ही म्हणला की बाबा पावसाळा असला तरी तुम्ही पावसात सुद्धा गायींची वैरण आणता, गायांना आधी चारताना मगच तुम्ही स्वतः जेवण करतो बरोबर. पण असं नाही का वाटत की बाबा रोजच वैरण आणणार, रोजच ती त्याला खाद्य घालत बसा, कधी कटकट नाही का वाटत तुम्हाला? ह्या गायांची भरपूर आवड आहे. एखाद्या वेळेस त्या पाहुण्याच्या लग्नाला मी एखाद्या दिवशी सांगितल्या जाणार नाही, पण ही गायांचं सगळं करणार. तर आजपर्यंत मी भरपूर या गायांनी कमावलेले पैसे. मी आता ऑलरेडी सध्याला आत्ता माळशिरस कन्यारगाव आहे का नाही, तिथं एकर जमीन घेतलेली ह्या दुधाची व्यवसाय. अरे बर बर. हा, 20 लाख रुपयाची एक एकर क्षेत्र घेतलेलं आहे. म्हणजे निस्त ह्या दुधाच्या व्यवसाय गायांच्या ह्याच्यावर. बर बर. हा, इतर पैसा आपल्याला कुठला आलेला नाही. आपला काय बँक बॅलन्स नव्हता, काय नव्हता, हीच पैसे साठवून आपण एकर जमीन घेतलेले. बर बर. म्हणजे दुग्ध व्यवसाय. हा, दुग्ध व्यवसाय. हा, आता नौकरीला जायचं, मीच म्हणा MIDC मध्ये जायचं तर मला 10,000 पुढे पगार पडत नाही. जाताना पेट्रोल जातं मला 100-150 101 रुपयाचं तर पेट्रोल जातं. शिवाय कुणाला येसन असलं की त्याच्या वारी, मग एखाद्या घरांना बाजार किती आणायचं, लेकरा बाळांचं शाळा कशी बागवणार, असा विषयच होत नाही. बघा, म्हणजे आपला असा बघून अनुभव घेऊन सर्वांनी काम करावं. फक्त शेतकऱ्यापाशी गाया घेऊन आहेत, एक माझा अनुभव आहे. शेतकरी माणूस आजकाल पूर्ण महाराष्ट्रातला फसवतो शेतकरी. बरोबर. आता आणि जर शेतकऱ्याच्या दारात गेलं का नाही, ही गाय जर 80,000 मिळत असले तर शेतकरी ही 1,10,000 किंमत सांगतोय. 1,10,000 किंमत सांगतोय. बर. मग आता इतर आपण एवढ्या दिवस बघत होतो, साधारण एवढ्या दिवसात आपल्याला असं समजत होतं की व्यापारी शेतकऱ्याला फसवतो. नाही नाही, असं तुम्ही म्हणताय की शेतकरीच फसवतो. शेतकरी म्हणजे घरगुती गेला का नाही, शेतकरी व्यवस्थित किंमत सांगत नाही, मग ते शेतकऱ्याला काय करतं, एखादा त्या गावातला दलाल असला का नाही, ती बिडतू, मग ती बरोबर त्याला टोपी टाकतो, असं करतो आजकालच्या पिढीत असे शेतकरी. आता जो तरुण आहे, आता खूप मुलाखती बघून त्यांना असं वाटतं की गाय आणायच्या, दूध घालायचं आणि पैसा कमवायचा, तरी तेवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? नाही, सोपं आहे ना, ते सोपं सगळं पडतं ना. ते दूध घालायचं, जिथले तिथे धंदा केला का नाही डोक्षात ठेवून, व्यवस्थित तरी प्रॉफिट राहतं ना. आजकाल सरकारी नौकरीच राहिली नाही कुठं ना. पण सरकारी तरुणांनी कसं नियोजन केलं पाहिजे? तरुणांनी काय सर, शेती जरी असली का नाही, चारा लावणे, मका लावायची, कडवाळ लावायची, मग बारक्या बारक्या गाया घ्यायच्या. जिथं 60,000 गाय घ्यायची तिथं 50,000 गाय घ्यायची. मग असं एक दोन गाया घेऊन त्यांनी ही व्यवसाय वाढवला का नाही, असं 100 लिटर दूध घातलं की भरपूर पैसे राहते ती. हा, पण म्हणजे की 5-10 लिटरच्या नादलनं लागतं, तुम्ही 50-100 लिटर दूध तुमचं पाहिजे. हा, कंटिन्यू पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रॉफिट राहील. हा दूध कंटिन्यू राहण्यासाठी का नाही, आता बाबा ही माझ्या 2 गाया कमी झाली ती, तवर तर आपण दुसरी एखादी गाय यायला होती ना, तिची भर पडती, परत 4थी गाय त्यात भर पडती ना, त्याच्यामुळे दूधच कंपल्सरी आमचं बंदच पडत नाही. कंटिन्यू दूधच चालू असतो. ती रोजच्या रोज आम्ही ते दूध काढायचं घालायचं, ते आमचं कंपल्सरी कामच असतं. बरोबर. कंटिन्युटी राहिली पाहिजे. हा, कंटिन्यू राहिला पाहिजे. हा, कंटिन्यू गाय आपण बदलतो कंटिन्यू दूध. बरोबर. हा, आता मला दिवाळीचा बोनस बघा, ह्या बारीने आमच्या जगताप डेअरीला इथं काटेवाडीमध्ये डेअरी आहे, त्यांचा बोनस मला निस्ता 25,000 मिळाला होता. बरोबर. हा, बोनस मी 25,000 घेतला होता माझ्या दुधाच्या कॅल्शियमने. त्यांनी म्हणजे दूधच माझं बाबा, एखाद्याचं काय होतं, त्यात गाय आटते ती, मग कुणाचं 2 महिने दूध बंद असतं ते, असं आपलं कधी आयुष्यातच नसतं. ती सकाळी उठलं की त्यांच्याकडे बघायचं, ती व्यवसाय चालू झाला आपला, असं करतो आपण. बर बर. म्हणजे तुम्ही समाधान आहे दुग्ध व्यवसाय? हा, भरपूर समाधान. म्हणजे आपल्याला कुणा काय ना, भरपूर म्हणजे आनंद आहे आपल्याला ह्या गायामध्ये. आपल्याला भरपूर, हीच आपली नौकरी आहे, परमडन म्हणतो, परमडनच आहे आपण. आणि पगार किती वाढवायचा तुमच्या हातात आहे? हा, आपल्या हातात आहे. जर आपण दूध घातलं की अजून पगार वाढतो आपल्याला. बरोबर. हे असं, कोणाची मक्तेदारी नाही करू शकत. हा, कुणी बोलायचं नाही, काय नाही. आता चारा आणला की व्यवस्थित टाकलं की दुपारच्या 2 तास निवांत आरामशीर आपण घरी झोपू शकतो, निवांत काय वाटत नाही कामाचं. कामाच्या ठिकाणी गेल्यावर सकाळी 8 दुटी जॉईन झाली का नाही, संध्याकाळी 8 सुटीच नसते ना, त्यांनी कामच करत राहायचं तिथं. बरोबर. मग असं होतं ना त्याच्यामुळं. म्हणजे की एका माणसाने 2 माणसाचं कष्ट करण्यापेक्षा इथं येऊन 3 माणसाचा पगार तुम्ही कंपल्सरी कमवू शकतो. म्हणजे मला पुरेपूर अनुभवच आहे. माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून मी ही धंदा करतोय, त्याच्यामुळे मला कंपल्सरी. बरोबर. कालवड संगोपन करता का? म्हणजे की सिमेंट कुठलं वापरता येईल? सिमेंट होय, सिमेंट आपण 100% भरतो आपण, पण ती जसं येईल तसं, फक्त काळी भांडे ही होत्यात अशी वासपाय. काही लोकांना असं वाटतं की पंजाब किंवा बेंगलोरच्या गाय आणाव्यात. आता पंजाबच्या गाय का नाही,
सरसकाट आपल्या इकडं टिकत नाही त्या. आणल्या ती इंदापूरमध्ये ह्याच्यात काय मारत्यात ती काय होत्या, बेंगलोरच्या बेंगलोरच्या गाया आणायच्या म्हणलं. आता आपलं कसं बारामती भाग आहे, त्या बेंगलोर गावात तिथं बाजार भरतो का नाही, तिथं त्या कसं होतं तिथं तिथल्या गावातल्या गाय येत नाहीत, ती खालच्या तामिळनाडूमधल्या गाय येते त्या असे असं. आता आपण कसं म्हणतो मी बारामतीत राहिला आहे, पण इथं मुंबईमधल्या पण गाया इथं बारामतीत ती काय येते ती, मग मुंबईमधल्या गाया खोट्या असते ती, मग इथं बारामतीतल्या जेवढ्या गाया गेल का नाही अशा पद्धतीने तिथं गाया नसते, तिकडल्या बाहेरच्या आंध्रातल्या ह्याच्यातल्या गाया येते ते, त्याच्यामुळे त्या गाया फसावते ते, साळी खाल्लेलं असतं वाळल्या, त्याच्यामुळे काय दूध काय त्यांचं जास्त निघत नाही. म्हणजे किंमत जास्त द्यावी लागते, दूध जास्त निघत नाही असं तुमचं मत आहे. हा बरं, आपल्या बारामती भागात ही पुरा कुठं ऑल इंडियात गेलं बारामती भागात गाया जेवढ्या आहेत ना त्यांचं दूध भरपूर निघतं, कधीच गाया आपल्या ओला चारा खाल्लेला असते ते, गाया व्यवस्थित हवामानही टिकतं असं होतं. बरोबर. आता जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, करायला तयार नाही, अशा तरुणांना काय सांगाल तुम्ही? हा तरुणांनी मग आता ती करणार नाही, म्हणजे त्यांनी ठरवलं पाहिजे ना, मग त्यांनी एकतर नोकरीला जाणे किंवा हे धंदा करणे त्यांच्या ह्यानी करणे. बरोबर. आता 10,000 किंवा 15,000 नोकरीसाठी तरुण पळतोय, तर तुम्हाला काय वाटतंय की एक साधारण 15-20,000 त्याला पगार मिळण्यासाठी त्यांना किती गायांचा दुग्ध व्यवसाय केला पाहिजे? त्यांनी ऑलरेडी 3 गायाचा तर आता सध्याला करावं लगेच, स्टार्टिंगला 3 गायाचा चालू केला का नाही त्यांची रेग्युलर टेप राहत राहणार. कुठल्या किमतीच्या गाया असाव्यात त्या? त्यांनी त्या गाया का नाही फार तर आता 60-65 रेंजच्या गाया घेऊन चालू करा पाहिजे. 3 गाया चालू केल्या की त्यांना पगार भरपूर चालू झाला नाही. बरोबर. आणि त्यांनी खुराक आहे का नाही ती मापात ठेवलं का नाही व्यवस्थित, जरी 5 किलो ठेवलं खुराक तर तेवढीच गाय देती असं नाही, बाबा 5 किलो ठेवल्यावर अजून 2 लिटर वाढते असा विषय नाही. आता ही माझ्या गायांना का नाही, मी अवघी 2-2 किलोच गोळी ठेवतो, एका गायला दिवसाची 4 किलो गोळी ठेवतो, पण वाला चारा माझ्यापाशी भरपूर असतो खायला. म्हणजे की आता विकतचा चारा घेऊन दुग्ध व्यवसाय परवडेल का? नाही परवडत अजिबात नाही. ती निलावातच गेला म्हणायचं ती माणूस, निलावातच गेला. अहो इकात घ्यायचं, आज जर राहिली मका घ्यायची म्हणली तर 1500 रुपये गुंठा आहे, ऊस घ्यायचा म्हणलं तर 3,500 आहे, मग दुधाचा पगार किती यायचा, त्याने घरातलं किती चालवायचं, किती द्यायचं, काय करायचं, ही अजिबात परवडू शकणार. स्वतःची 1 एकर शेती असू द्या तरी धंदा केला ना तरी परवडतं. आता दर चांगला आहे तर काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की बाबा विकतच्या चाऱ्यानं पण आम्हाला दुग्ध व्यवसाय परवडतोय, तुम्हाला काय वाटतं याविषयी? हा विषय म्हणजे आता ती त्यांचं कसं असेल त्यांच्या पद्धतीने, म्हणजे त्यांच्या नियोजनवरून आलं ना ती. आता कसं आता मला ऑलरेडी आता इथून पुढं पण जरी मला 25 रुपये जरी दर भेटला, 30 रुपये आता 35 रुपये 36 रुपये दर भेटतो आपल्याला, 30 रुपयाने जर दर बसला ना तरी मला परवडतं, मला 25 रुपयाने जर दर मी आला ना तरी परवडतं माझ्या. घरची वैरण, हा घरची वैरण आहे ना, आपलं दूध जास्त असतं. बरोबर. पण आता दर जास्त आहे, जर दर कमी झाला तर विकत चारा देऊन परवडणार नाही, अजिबात नाही, मग त्याचा काय उपयोग आहे? नाही ना, एकतर लोक शेतकरी काय करतो डेअरीवाल्याकडून आधी अडवांस मागतो, 1 लाख मागतो 1.5 लाख मागतो, मग ते डेअरीवाला त्याचा पगार कट करून घेतो, त्याच्यामुळं परवडत नाही ना, मग ती कुठंतरी गोत्यात जातो, एखाद्या वेळेस एखाद्याला गईच फेल लागती. बरोबर. काय तर आजारी पडती, एखादी गाय दूधच देत नाही, मग असं होतं ना. मग बरोबर असं म्हणजे की ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तरुणांनी विचार करा. हा विचार करून, पण ही नोकरीच्या आजकाल ह्या तरुणांनी भानगडीतच पडू नये, काही नाही काय त्यांचं परवडत नाही अजिबात नाही. आज मी 50,000 नोकरदाराला मी स्वतः ऐकत नाही आता सध्या. बरं. शिक्षण न घेता? न शिक्षण माझी 34 सुद्धा शाळा नाही, मी वयाच्या 10व्या वर्षापासून हेच धंदा करतो, मला आऊल महाराष्ट्रातले लोक ओळखते ते, माझ्या डोक्याला रुमाल असतो हे कोण म्हणलं की लगेच माझं नाव गाव लगेच माहीत पडतं, इतकी लोक मी सांगुल्यात जाऊ द्या बेंगलोरमध्ये जाऊ द्या तिथं ओळख आहे माझी, काष्टीत जाऊ द्या लोणीत जाऊ द्या सगळीकडे हर ठिकाणी माझी ओळख. बरं. हा असं आहे माझं, जिथं तिथं आपल्या फायद्याची माणसं आहे ते आपल्यापाशी ठेवणं गरजेचं आहे. हा ठेवणं एवढंच की आपण अजूनपर्यंत कुठल्या माणसाला फसावलं नाही अजिबात नाही, काय ते खरा यावर. मग गाय इकतानी 4 रुपयाने जास्त इकतो, पण खरं बोलून गाय इकतो आणि कुणाची खोटी गाय पण घेत नाही, असा माझा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे जे काय असेल पाण्यासारखं स्वच्छ व्यवहार तुम्ही? हा स्वच्छ व्यवहार. बरोबर. तर नक्कीच अरुणजी
तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, अनमोल तुम्ही सगळी माहिती दिली आपल्या दुग्ध व्यवसाय, काय शेतकऱ्यांचं मत होतं की बाबा एक तीन चार गाय असणाऱ्या शेतकऱ्याच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा तुम्ही घ्या, तर त्या निमित्तानं जाता जाता तुमची यशोगाथा आपल्याला मिळाली आणि खूप सुंदर मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना केलं, तर नक्कीच हे मार्गदर्शन, ही मुलाखत तरुण शेतकरी मित्रांना फायद्याचं पडेल, त्यांनी ती नोकरीच्या भानगडीतच पडू नये. बरोबर. आता नोकरीला लागायचं म्हणलं तर लगेच कुठं लागत नाही, द्या 5 लाख म्हणते, ती 5 लाख कवा फिटायचं आणि ती कधी किती दिवस राहायचं, ते लग्न व्हायचं, त्यांची पोरांनी किती खायचं आणि काय काय फिटू शकत नाही ना, आणि त्यांना जरी सरकारी लागली तर लगेच 50,000 पगार देऊ शकत नाहीत ना. सरकारी नोकरीला सुद्धा हे ऐकत नाही, ऐकत नाही, हो धंदा कधीच ऐकत नाही तुम्ही, फक्त केला पाहिजे. हा, व्यवस्थित डोक्षण व्यवस्थित केला की काही अडचण येत नाही, जिथल्या तिथं केला की काय अडचण नाही. अरुणजी, नक्कीच आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.